खापरखेडा पॉवर प्लांट येथून निघणारी राख साठवून ठेवण्याकरिता वारेगाव आणि खैरी लगत असलेल्या क्षेत्रात ही राख डंप करण्याकरिता बंधारे करण्यात आले आहे तर या राखीचे प्रमाण इतके वाढले आहे की ही राख डंप केलेल्या जागेवरून बाहेर भागात पसरली आहे गावातील नागरिकांना याचा त्रास होत असून यांनी याबाबत तक्रार देखील दिली आहे वारेगाव आणि खैरी लगत असलेल्या क्षेत्रात खापरखेडा पॉवर प्लांट येथून निघणारी राख साठवून ठेवण्याकरिता बंधारे करण्यात आले आहे परंतु या राखीचे प्रमाण वाढल्याने ही राख बाहेर निघून पसरली आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे ही राख तीन मीटर आतमध्ये डंप केल्या गेली पाहिजे मात्र याचे नियोजन नसल्याने ही राख आता मोठ्या प्रमाणात बाहेर आली असून या राखीमुळे परिसरातील वारेगाव खैरी कवठा खसाळा मसाळा सुरादेवी या गावांमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे सर्वत्र राख हवेतून गावाकडे शिरली आहे त्यामुळे गावातील नागरिकांना घराबाहेर निघणे नव्हते या राखेमुळे डोळ्यांना होणारा त्रास व त्याबरोबर शेती व्यवसायाला फटका बसण्याची वेळ आली आहे यावर गावातील नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाला तक्रार देऊन सुद्धा त्यांचे निराकरण करण्यात आले आहे राखीचा त्रास मी काल स्वतः नजरेनं बघितलेला आहे आणि एवढी वारा आली आहे की हे आज तुम्ही ज्या डॅम्पर उभे आहात ती राख कोण्या पद्धतीनं कुठपर्यंत पाहिजे हे तीन मीटरच्या खालतं पाहिजे परंतु हे राख जे आहे या डॅमच्याही वरतं गेलेली आहे परंतु हे उचल करत नाही नियम शासनाचा असा आहे एनवायरमेंटचा की दहा वर्षामध्ये हे पूर्ण खाली करायला पाहिजे पण ए एन्व्हायरमेंटचे सुद्धा ये अधिकारी येऊन गेले त्यांचंसुद्धा ऐकून नाही राहिलेले हे अधिकारी सी जीएमसुद्धा त्याच्या ठिकाणी ऐकून राहिलेले नाही आहे आणि मी पुन्हा वारंवार मुख्यमंत्री आदित्य ठाकरे एन्व्हायरमेंटचे सुद्धा पत्र दिले एस डी ओ तहसीलदार बी डी ओ कलेक्टर यांनासुद्धा विनंती केली आहे की के आमच्या गावाला जो हा प्रदू प्रादुर्भाव होत आहे रोगाचा म्हणा किंवा डोळ्याचा म्हणा आणि याच्यामध्ये परीक्षणसुद्धा केलेलं आम्ही आणि पाण्याचं जे आहे तो स्त्रोत्र आमचंवालं तेसुद्धा बंद पडलेलं आहे अनेकदा मी नाही याला निवेदन देऊन आमच्याने सरकारमध्ये जे राज्यकर्ते ते तेसुद्धा ऐकत नाही आणि विरोधी पक्षसुद्धा आमचं ऐक ही राग खापरखेड्याची आहे ही राग या ठिकाणी अशी मनोपल्ली चालते की मीच उचलीन मागर या गावाचे सातारी लोक युवा लोक उचलण्यास तयार आहे परंतु त्यांना उचलू देत नाही आहे ते सरळ म्हणतात का आम्हाला कोणाचा तरी दबाव आहे त्या दबावामुळे आम्ही उचलू देत नाही आहे हे सरळ अधिकारी काल एवढी परिस्थिती झाली झाली कि गावातले दरवाजे सुद्धा बंद करावे लागले आखरी का दरवाजा बंद करते म्हणून मी माझी गाडी घेऊन या माझ्या पॉइंटवर आलो खैरीच्या तर मला माझी गाडीसुद्धा म्हणजे सामनेचा येणारा व्यक्ती सुद्धा दिसत होता एवढी एवढी भयंकर राख उडत होती त्रास म्हणजे असा आहे की अगला व्यक्ती जो आहे येणारा तो आपल्याला काहीच दिसलेला नाही त्या लाकडीमुळे डोळ्या म्हणजे लाकड वगैरे जिकडं तिकडं डोळे वगैरे खराब बिना चष्म्यानं तर सो so, चालनाच काय शेतीच्या तर भरपूर नुकसान आहे झाडांची पण वाळणा वगैरे काहीच नाही होत आहे पेरलेल्या पण नुकसानच आहे या लाकडा बीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट